11,64,000 रुपयाच्या लुटीचा गुन्हा करणारे 3 गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. 5,60,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. नरसी रस्त्यावर 11,64,000 रुपयाची रोख रक्कम लुटणाऱ्या 3 आरोपीसह एका अल्पवयीन बालकाला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात एकूण 5 जणांना मिळून हा दरोड्याचा प्रकार घडविला होता. 3 मे रोजी नरसी नांदेड रस्त्यावर युवराज श्रीपतराव नेवळे हे आपल्या 4-चाकी वाहनातून प्रवास करत असताना 2 दुचाकी गाड्यासह 6 जण आले आणि त्यांना खंजीराचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली 11,64,000 रुपये रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंडसंहिता कलम 342-43 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस उपअधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. एक घटना होती पोलीस स्टेशन कुंटूरमध्ये. 30 मई हा रोजी एक घटना जबरी चोरीची झाली होती. त्यामध्ये जो माल गेला होता हा होता 11,64,000 आणि त्यापैकी 5,60,000 इतके कॅश रिकवर्ड झाला आहे आणि जे मोटरसायकलचा वापर झाला होता गुन्ह्यामध्ये क्राईममध्ये ते पण रिकवर्ड झाला आहे आणि 6 आरोपीचं नाव निष्पन्न झालं आहे. त्यामध्ये 1 जुगेनाईल पण आहे आणि मी आत्ता ताब्यात घेतले आहे 4 आरोपी. 4 आरोपीपैकी 1 जुगेनाईल पण आहे आणि 2 आरोपीची शोध चालू आहे. ते पण लवकर ताब्यातमध्ये येणार आणि हा गुन्हा 30 मईची पोलीस स्टेशन कुंटूरमध्येचा आहे. जो इनके पास्ट क्राईम इन्सिडेंट्स आहे ते पण मी ऑलरेडी म्हणले की 6 पैकी काही आरोपी आहे ज्यांच्या की पूर्वीच्या पण रेकॉर्ड आहेत आणि पूर्वीच्या रेकॉर्ड शोधून गुन्हामध्ये ॲड करून स्ट्रॉंग प्रतिबंधक कारवाई जो पॉसिबल होगा वो हम लोग करेंगे इस पे.